सुबह 11 बजे देश में बढ़ती इस्लामिक जिहादी कट्टरपंथियों की अतिवादी घटनाओं के विरुद्ध और हिंदू बेटी नूपुर के ऊपर किए जा रहे भद्दे आरोपों के खिलाफ विश्व हिंदू परिषद की युवा इकाई बजरंग दल ने सभी कार्यकर्ताओं के साथ जिलाधिकारी कार्यालय पहुंचकर राष्ट्रपति के नाम ज्ञापन दिया। गेल्या अनेक वर्षांपासून देशामध्ये जो आतंकवाद वाढता आहे आणि त्या आतंकवादाला एक विशिष्ट समाज प्रत्येक सपोर्ट करत आहे। आपल्याला असं लक्षात येतं की गेल्या 2 शुक्रवारपासून भारतात नमाजानंतर पूर्ण भारतभर विभिन्न पद्धतीने आंदोलनं झाली, हिंसाचार झाला, अनेकांना त्रास झाला आणि या सगळ्याचं जे आहे हिंदू समाजाचं मॉरल कमी व्हावं, या देशातल्या सामान्य माणसाला भीती वाटावी, त्याच्या मनात भीती जागृत व्हावी हा सगळा प्रयत्न सुरू आहे आणि याच्या विरोधात विश्व हिंदू परिषदेने ठरवलं की आम्ही पूर्ण भारतभर आम्ही निवेदन द्यायचा कार्यक्रम करणार आहोत। खरंच आम्ही आंदोलन करणार आहोत, आम्ही निदर्शनं करणार आहोत, आम्ही धरणे देणार आहोत। पूर्ण भारतभर ठरलेला पूर्ण भारतभर होईल, पण नागपुरात आपली जी पोलीस प्रशासनाची जी काल बैठक झाली त्याने असं म्हटलं की बाबा सगळं असं आहे की देशामधलं वातावरण खराब आहे, नागपूरचं वातावरण खराब आहे। आज जरी शांत असलं तरी त्यांनी आम्हाला एक रिक्वेस्ट केली की तुम्ही धरणाचा कार्यक्रम करू नका, तुम्ही फक्त निवेदन द्यायचा कार्यक्रम करा। आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की देशामध्ये शांती असावी, पोलीस प्रशासनाच्या त्या विनंतीला मान देऊन आम्ही आज तो धरण्याचा कार्यक्रम तो आम्ही रद्द करून आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे। पण निवेदन दिल्याचा अर्थ हा नाही की आम्ही घाबरलेलो आहोत, आमच्या मनात शेवट तेवढी उत्सुकता आहे की बाबा पुढे काय होणार आहे, कारण की उद्या परत शुक्रवार आहे। गेल्या 2 शुक्रवारमध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनेच्या माध्यमातून लक्षात येते की हा समाज काही तसा ऐकत नाही। आम्ही प्रशासनाला मदत करतो, आम्ही प्रशासनाच्या सोबत आहोत, पण बाकीचा समाज प्रशासनासोबत आहे की नाही हे आम्हाला उद्या दिसेल। त्यामुळे आजचं जे आमचं धरण्याचं आंदोलन होतं ते मी आजच्या पुरतं स्थगित केलं असं आपण म्हणू शकतो।